मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, सर्वजण घरचे आलेले आहेत, म्हणजे सासरचे माझ्या. मजा येते, जसे सर्वजण असल्यानंतर तशी पण मजा येते. आणि मुलांच्या सुट्या सुरू आहेत ना, त्याच्यामुळे तर आणखी जास्त चांगलं वाटत आहे. कारण काय झालंय की जर मुलांच्या सुट्या लागल्या असत्या आणि मी अकोटला नसते गेली ना, मुलांनी खूप त्रास दिला असता. आणि मेन आईला दवाखान्यात न्यायचं होतं, तर हे सर्व एकत्र आलं आणि चांगलं झालं. हे सर्वजण इथे आले, नाहीतर मग मला मुलांनी त्रास दिला असता. अकोटला चल आणि काम सुरू आहे, तर त्याच्यामुळे मी अकोटला जाऊ शकत नव्हते. आई तर किती दिवसाची बोलवत आहे, दीपाली बोलवत आहे की या ना ताई, या ना ताई. पण प्रॉब्लेम हा आहे की माझ्याकडे काम सुरू आहे, एकतर मी आता जाऊ शकते, नाहीतर मग मी आता जर काम थांबवलं मग बेबी शॉवरच्या प्रोग्रामच्या वेळेला काम सुरू होणार, तर असा हा प्रॉब्लेम होता. म्हणून म्हटलं चला आता जाऊ नये आपण. आता सर्वजण आलेलेच आहेत, नाहीतरी टाइमपास मस्त होत आहे, छान करमणूक पण होत आहे आणि काम पण सुरू आहे, आपलं काम पण आटपतच आहे. तर ह्या सर्व गोष्टी होत आहे आणि मुलांना पण मुलांसोबत खेळायला मिळतं, तर त्याच्यामुळे मुलं अकोटचं नाव काढत नाहीत. तसंही पुढच्या महिन्याला तर जायचंच आहे, बेबी शॉवरचा प्रोग्राम आहे, दीपालीचा. सर्वजण विचारत आहे डेट, तर डेट तर अजून म्हणजे फिक्स नाही झालेली आहे. फिक्स झाल्यानंतर सांगूच आम्ही तुम्हाला डेट वगैरे, लवकर सांगणार आहोत. तसं म्हणजे कन्फ्यूज आहोत आम्ही त्या एक दोन डेटमध्ये, तर म्हणून मग जेव्हा डेट फिक्स झाली त्यावेळेला सांगू. आणि सर्व तयाऱ्या तर घरी अकोटला सुरूच आहेत, माझं पण बोलणं सुरू आहे अकोटला सर्वांसोबत की झाले का तयारी ही ते सर्व. तर सर्व तर तयाऱ्या सुरूच आहे त्यांच्या. तशी दीपालीची तयारी भरपूर काही गोष्टींची झालेली आहे, तर त्या गोष्टी पण दीपालीने मला दाखवल्या. फक्त आता तुमच्यासोबत शेअर करायच्या राहिलेल्या आहेत, तर तुमच्यासोबत ती नंतरच शेअर करेल. मला तर वाटतं की बेबी शॉवरच्या प्रोग्रामच्या दिवशीच तुम्ही बघून घ्याल, कारण आधीपासून शेअर केलं ना तर मग ती एक उत्सुकता असते, ती राहत नाही. आता माझ्यासोबत कसं आहे, मलाही एक उत्सुकता होती तिचं ते सर्व गोष्टी बघायची. बाकीच्या तर अर्ध्या गोष्टी मी इकडेच घेतल्या आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या आहेत त्या मग काही जसं दीपालीच्या ताईनी आपल्या भारतीनी वगैरे ते बनवून दिलं, सेट वगैरे बनवून दिला, मग बाकीच्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या. असं सर्व तयारी करणं सुरू आहे, एक तसं झालेलीच आहे दीपालीची तयारी. तर ह्या सर्व गोष्टी आहेत आणि बाकीच्या तर मग आता आम्ही जे राहिलेलं आहे ते आम्ही तिथे गेल्यानंतर करू. आता मी वेळेवर जाणार की नाही मला माहिती नाही, कारण माहीची एक्झाम आहे, तर माहीची एक्झाममुळे मला काही कळत नाही आहे. मी वेळेवर डिसाईड करेल. बघा, आज इतके सुंदर सुंदर फुलं निघाले, ताईने तोडून आणले मस्त झाडाचे, आणि आज पूजा केली, ताईने सुंदर दिसत आहे. ताई म्हणतात आई आला की आई किंवा ताईच पूजा करतात आपल्याकडे, आणि छान वाटत आहे मस्त आपल्याकडे. ते बस एकच कमी पडलं कृष्णाला, नाहीतर बाकी चार निघाले होते. त्याचे पण पाकडा तुटला नाही का, पाकडा पडला, पण खूप मस्त वाटत आहे. हे सर्व चारीचे चारही फुलं आपल्या झाडाचे होते, काल मला दिसले, कालच तोडणार होतो आम्ही. मग ताई बोलल्या की म्हणे सोमवारी आपण टोळू आणि देवाला वाहू. अशी देवपूजा दिसत आहे आपली, है ना. आज ताईला उपवास असते, इशूला उपवास असते. माझे सोमवार कधीचे सुटले होते ताईनी, परत तुमचे पण सुटले होते वाटते ना, नाही का? ताईचे नाही सुटले, माझ्या डिलिव्हरी मध्ये सुटले होते तेव्हापासून. मग परत तर केलेच नाही आणि मला आठवण पण नाही राहत ना, मग म्हटलं जाऊ द्या फालतू. मी सोडलेलेच नाही, तुम्ही सोडले नाही. माझे लास्ट डिलिव्हरी सुटले होते की पहिल्याच डिलिव्हरी सुटले होते, काय माहितीच वेळेला सुटले होते माझे. नाही तर मी आधी सोमवार करायचे, आता मी फक्त श्रावण सोमवार करते. मस्त दिसत आहे आपलं देव करत, फ्रेश वाटत आहे. हा ना, ते एक फुल पाहिजे होतं आणखी. ठीक आहे जाऊ द्या, पांढरे फुलं निघतात आपले रोज खूप सारे. अजून आवाज आम्ही मुद्दाम आम्ही मुद्दामच वर्धाची ऍक्टिंग, पोरी मुद्दाम वर्धाची ऍक्टिंग करत होत्या. आम्ही तर वरच झोपणार होतो, आईला काय म्हटलं, पोरींना घेऊन तुम्ही वर झोपा, आम्ही खाली झोपतो म्हटलं. आई काय म्हणता, नाही नाही मी खालीच झोपते म्हणते पोरींसोबत, सर्वजण खालीच झोपा म्हणते. म्हटलं नाही, एक जण आता कारण खाली का द्या आणा लागतील, म्हटलं जेवढा आहे त्याच्यात ऍडजस्ट करू आपण. मग काय म्हणते, मग पोरी माझ्याजवळ झोपतील ना, पोरी मुद्दामच करत होत्या. आम्ही वर चाललो झोपायला लागले का. हा नाही, आई काय म्हणते आई म्हणते गुड्डल युद्ध सांगून नाही
सुना पोरी सुना मम्माची मजा घेता का आंघोळ करायला अद्विक जेवण करत आहे आईला समजत नाही ना आईला माहित नाही कुठे काय ठेवलेलं आहे ग्लास सुद्धा माहित नाही आईला कुठे काय ठेवलेलं आहे तुम्ही बरोबर आहे चला ड्रेसिंग टेबल आपला रेडी जमलं तिथे स्टूल वगैरे बसायला ठेवायला जागा राहणार एक नंबर इतना असा दिसणार जमला छान जमला मस्त फक्त मला आहे ना ते ही इकडे जागा म्हणजे इकडे आणखी जास्त पाहिजे होतं तो टेबल पण आता इकडे जागा नाही आहे ना आपल्याकडे सरकत येते का पण आता म्हणजे इकडे म्हणजे हा नाही म्हणते मी मला हा थोडा लांब पाहिजे होता हा हा ड्रॉअरचा म्हणून म्हणजे थोडा असा लांब पाहिजे होता आणखी तो छोटा वाटत आहे मला म्हणजे पण ठीक आहे आता काय करू शकतो आपण जागाच नाही नाही ठीक आहे राहू द्या ठीक आहे ना जाऊ द्या ना ते झाल्यानंतर बरोबर माहित पडणार व्यवस्थित ठीक आहे कारण इकडे जर जास्त ओढला ना तर हा ठीक आहे ना इकडे कसं जास्त ओढला असा तर इकडची जागा हे झाली असती पॅक झाली असती मग इकडे आपल्याला वावरायला कमी मिळाली असती जागा हो का ठीक आहे हा हा ठीक आहे ना हो हो ते तर आहेच म्हणा आपल्याला हा टॉप युज करायला पाहिजे होता म्हणून आपण तो ते कमी घेतला ठीक आहे एवढी बरोबर आहे ठीक आहे जास्त आहे ठीक आहे ना पूर्ण झाल्यानंतर चांगलंच दिसणार आहे 3 ते 4 दिवस झाले पपया पडलेल्या होत्या ताईनी कामात आणलं काय झालं अरे हे माही आणि हिचा आवाज आहे ताईनी 2 पपया होत्या दोन्हीच्या दोन्ही तशाच पडलेल्या होत्या पूर्ण त्या आता पिकणार होत्या म्हणजे एकदम जास्त गल होणार होत्या ताईनी कापल्या नसत्या तर कोणीच खायला बसलं नव्हतं है ना सर्वजण कापलं तर खायला बसले नाहीतर मग राहिले असं तशाच खराब झाले असते सडल्या असत्या त्या पण कोणीच खाल्लं नसतं इशू खाणं बेटा आवडत नाही अरे खूप चांगले ना गोड आहे ना नाही तिलाही नाही आवडत ते पोरी तशाच असतात पोरं पापरं कसे मस्त खातात तिकडे नेता का बर तळणं सुरू आहे आणि आजचा मेनू आहे परत लौकीचे कोफ्ते कोपड्याचे आपल्या वरण भात आहे मुलांसाठी आज सोमवार असल्याच्या आणि पोळ्या बस सुद्धा बनवलेल्या बुंदी घालून वाव काय टेस्टी बनला मठ्ठा झाले का झाले आणखी ठेवा लागतं एक मिनिटासाठी रत्नाळ झाले आपले रत्नाळ रेडी उपवास आहे आज यांना सर्वांना शेंगदाणे टाकून देते भाजायला परत नाही हो कच्चे कशाला भाजून देते ना इकडे ताई बटाटे कापत आहे आणि आज ताईच्या आज उसळ होणार आहे म्हणजे साबुदाण्याची खिचडी
आणि किती नाही तशी मी तिथे गेल्यानंतर जर ताईला उपवास असला तर मग खाते मी त्याच्या आजची. पण तसं असं बनवलेली पूर्ण आणि असं मनभरून खाल्लेलं असं खूप दिवस झाले, खूप वर्ष झाले असं समजून घ्या ना. आणि महालक्ष्मीच्या वेळेला तर मीच बनवते नाही का. मी हे करत होती, आठवतं तुम्हाला उपवास करत होते तेव्हा तुम्ही बनवून द्यायच्या नवरात्रीचे उपवास. आणि इथे भात लावलेला आहे कारण पोळा थोडा कमी पडल्या, मुलं जेवले ना म्हणून. आणि सकाळी असं वरण होतं ते फोडणी घातलं होतं. नाही नाही तसाच साधा भात पांढरा. आणि आता शाबुदानाची खिचडी ताई बनवणार आणि आम्ही मस्त खाणार आहोत सर्वजण. आज खूप सारी बनवणार आहेत. इथे शाबुदाना भिजू घातलेला आहे मी. थोडा लेट झाला आम्हाला शाबुदाना भिजू घालायला कारण वेळ म्हणजे वेळेपर्यंत आठवतच नव्हतं. इकडे आल्यानंतर मग लक्षात आलं अरे आज तर उपवास आहे म्हटलं आणि शाबुदानाच भिजून घातलं. हा ताई काय करतात जर असं लेट झालं ना तर मग मिक्सरमधून गाळतात, त्याचं थोडं बारीक करतात म्हणजे हलकासा हा, आणि मग पाण्याचा फुलवा मारतात आणि मग बटाटे कापून आणि ते जसं जशी प्रोसिजर आहे तशीच, फक्त त्याला बारीक करतात मिक्सरमधून आणि बस पाण्याचा फुलवा मारला की झालं. एकदा करून बघा लागेल मला सुद्धा त्याचे. बस आता इकडे शेंगदाणे भाजायला टाकलेले आहेत. शेंगदाणे भाजून झाले की मग मी याला मिक्सरमधून काढेल आणि नंतर मग ताईला उसळ करायला देईल. ते होत राहतात ना. हो हो मला वाटतं दोन आणखी करायला पाहिजे. मोठी कढईत ना दोन आणखी कापा. बरे हे बियर्ड कॉम्बिनेशन तुम्ही खाल्लेलं आहे का सांगा कमेंट करून. कारण दही आणि रत्नाळू सोबत खात आहे ही. मला असं वाटतं तुम्ही लोकांनी खाल्लेलं असेल बहुतेक लोकांनी, कारण ही जर खात आहे तर ती कॉम्बिनेशन असेलच. पण मी नाही बघितलं आजपर्यंत. मी दुधासोबत बघितलेलं आहे, दूध आणि साखर असं दोन मिळून खातात. पण ही पहिल्यांदाच बघत आहे मी दही आणि रत्नाळाचं कॉम्बिनेशन. तू कधी खाल्लेलं आहे? सर्वच खातात का? अरे मी तर सर्व म्हणजे हे पहिल्यांदा ऐकलं सुद्धा आणि खाणार पण आता पहिल्यांदाच आहे. दह्यासोबत तुम्ही कधीच नाही पाहिला. आजी माझी दुधासोबत खात होती. आम्ही तर कधीच दुधासोबतही नाही खाल्लं म्हणा, म्हणजे खात नाही असं सहसा. आम्ही काय करतो तसंच आम्ही चुलत भाजतो ना म्हणजे त्या शेकोटीमध्ये तसंच खातो आम्ही. काहीच नाही साखर पण नाही घेत, दूध पण नाही घेत. टेस्ट नाही नाही ती वेगळी आहे ना, ती उपवासाचं म्हणजे असं वेगळं ठेवलेलं राहतं ना. आणि साबुदाण्याची खिचडी खासियत काय असते माहित आहे? आपल्या हातची आवडत नाही नेहमी, आपण आपल्या हातची करून असतो ना ती दुसऱ्यांच्याच हातची आवडते. साबुदाण्याच्या खिचडीची खासियत आहे ही. चला आता बनवणं सुरू आहे. हा ठीक आहे ना, पण भिजला का हा साबुदाणा? असा हा चान्स खूप वर्षानंतर आलेला आहे. म्हणजे 2.5 वर्ष तर झालेलेच आहेत हे दोघं जण एकत्र बसून जेवण करत आहेत, म्हणजे माहीचे पप्पा आणि आई. तर चला मग आता इथे हे यांचं जेवण सुरू होतं. त्यानंतर मग शाबुदाण्याची खिचडी जी बनवली होती ना ताईने ते आम्ही सर्व प्लेट्स वगैरे भरून घेतले आणि नंतर मग बाहेर आलो शेकोटी पेटवली यांनी आणि इथे आम्ही खात बसलो मस्त. सर्वजणं गप्पा गोष्टी पण करत होते आणि इथे आमचं खाणं पण सुरू होतं. सर्वजणांनी शाबुदाण्याची खिचडी घेतली होती. आईचं जेवण झालेलं होतं तर आईला जेवताना शाबुदाण्याची खिचडी दिली होती. यांनासुद्धा यांना तर तशी आवडत नाही असं काही विषय नाही यांचा. आम्ही सर्वजण इथे खात आहोत. चला मग इथे आम्ही आमचा टाईम स्पेंड करतो आणि नंतर मग भेटते मी तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि हो याच्याशिवाय दोन आणखी चॅनल आहेत माझ्या, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इंस्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला तर बाय, टेक केअर अँड लव यू ऑल. बाय.